फक्त हे उपोषण मला समाधान क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं, म्हणून सरकारला कळा लागतं काय कसं असते. सलाईन लावून मी इथं पडून राहू नाहीचे, कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही. मला तेच होत बरे घर सगळे उठे लावतो हट्टीच्या सरशी नागपूर बी आमचं उठणे त्यांना एकदम बसायचं ना, तर त्या सरशी सगळे उठणे लावतो जून ते 13 जुलै पर्यंत गेलं, 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळं. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली, सरकारने एक अक्षराने तुमच्या संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत? नाही नाही, त्यात मी पडत नाही, मी त्यात पडत मी ओरिजिनल, मी ओरिजिनल हो कट्टर मराठी मराठी त्यात पडत नाही. मला इकडून मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, तिकडे गेली इकडे कमी आली तसं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन आणि न मिळणार आणि विसरवून आणलो. जो रूल आहे माझ्या मराठी समाजाचा क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो. लढाईवर निघाल्या होत्या समोरून सांगायचं तुम्ही घ्या आणि मग तुम्ही हरल्यासारखं करा आपल्याला काही माहिती सरळ निघतो सरळ सगळ्या मंत्र्यांना माहिती मंत्री काले ना त्याचं खरं कारण मला मी मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तो नाही सगळे यायचे सांगतो सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिल्या मग जाऊन तिथं करावं काय बोलवं काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं, म्हणून सरकारला कळा लागतं काय कसं असते राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात आणि आपण सत्तेत असून का उपयोग हे पश्चाताप इतका आला असता ना. तर यांनी मला सलाईन जबरदस्ती लावाली आणि मी पुढं मला करायला तयार पण बिना सलाईन, सलाईन लावून मी इथं पडून राहू नाहीचे, कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही. मला तेच होत काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पसंत करणे, म्हणजे उगाच वेळ काढू पण आहे मग तो आणि वेळ व्हायला खाणे तेवढे वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येणार आहे लोक विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे उठणे लागतो हट्टीच्या सरशी नागपूर बी आमचं उठणे त्यांना एकदम बसायचं ना, तर त्या सरशी सगळे उठणे लागतो थांब म्हणा तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं कवा बी पुढून तू येतच नाही तू तुला मागूनच घालायला लागतं कवा बी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना गृहांमुळे त्यांना इतका फटका बसणारे मना बाळा तू फक्त बघ माझ्या तू फक्त माझे बघ तू नाही दम खायचा सगळं भाजपचं तू म्हणजे 2-3 जण कीड लागलेली फडणवीस साहेब हे 2-3 जण भाजपला लागलेली केली 1-7 जण कीड आहे भाजपला लागली. पण तुम्हाला सलाईन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकार सरकारला असं वाजवी नाही सरकार फारकार माझा समाज ऐकत माझा समाज रडायला लागला मोठं मोठं तुमचं नव्हतं मला नव्हतं म्हणजे बांधव कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं मला जे वाटतं ते मी खरं खरं बोललो मला जास्तीचं समजत नव्हतं मी फक्त आरडत होतो तुम्हाला लावून आहे. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही सरकार सरकारचे टप्पर बिने आपल्याला बरं सलाईन लावणार शेवटी समाजात वाटलं तुम्ही पाहिजे तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळत तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागत आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील नाही तर सगळे सायरा बाहेरा होते तुम्ही पाहिजे लावले मग सलाईन लावून पडून राहून उपयोग नाही हे मला समजतं. आज 5वा दिवस आहे काय कशी आहे तब्येत रात्री तुमच्या 4-5 तपासण्याचं? त्यामुळं परंतु 40 जणांनी माझ्या हात पाय दाबून धरले आणि मला कळला त्यांचे माया पूर्ण ठीक आहे ते घात पाय ते ठीक त्यांचे माया त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे किंवा तुम्ही पण पाहिजे तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला ज्ञान असलं तर आम्हाला काय मिळणार
म्हणून त्यांनी मला रात्री चालायला लावली. माझा हट्ट होता की नको मी तुमच्या मायापोटी म्हणून समाधाना मिळत आलेलं निघणार नाही. शेवटी हत्यारे मरण हुसेन हे मराठा समाजाची शत्रू आहे. माझी शत्रू मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या. माझं ऐका पण माझं कुणी घेणार नाही. कारण सरकार जास्त मरण उपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या शक्तीच्या खुडकीला घाबरत. त्या दोन गोष्टी घाबरतं मला करू द्या. नाही ऐकलं त्यानं तर ठीक आहे. आता त्यांनी चलन लावली तर मी पण मात्र ठरवलं काही उपयोग नाही. मग या सलाईनवर ठेवून राहण्यास जाऊ शकले. कारण ही एक प्रकार जेवल्यासारखं तर वेगळीपणाचं आंदोलन शोषण किंवा काही असू मी नाही करू. त्याचं सिंचन नाही केलेलं बरं या माथावर मी आल्यावर नाही केलं बरं ना. सलाईन घेऊन मी लपवून राहायचं 10-12 दिवसात तिकडे मतदारसंघाची तयारी केली मी. रॅलीच्या तयारी केली मी. सरकारची कृषी ज्याच्या जीव आहे त्यांचा ती कशी धुकेती धुकेसाठी काम केले. मी युद्ध करून काय केले. माझ्या डोक्यात मी असं आलं की हे आपल्या सलाईन लावत राहणार आहे आपली पडत राहणार आहे आपण दुपारी उपसून स्थगित करू. कारण काय उपयोग नाही अशा करून काही अर्थ नाही. त्याला काही किंमत घे नाही. त्याला मग त्याने माझ्या समाधान नाही उपसमाधान मिळणार नाही. असं नाही तुम्ही काय मिळणार. त्यामुळं मी माझ्या मनानं थांबणार नाही. घेतलाय म्हटलं आपण हे स्थगित करू. आपल्या माता मावल्यांच्या ज्यांच्या आजांना मार लागला होता ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाडीत त्यांच्या हाताने उपोषण पाणी प्यायचं आणि उपोषण स्थगित करायचं. काय उद्योग नाही. दिवसांना मला नाही आवडत. तसं तुम्ही खरं खरं बोलतो मीडियाच्या बांधवाशी. त्याचा नाही म्हणून काही अर्थ बी नाही. आणि त्याच्यातून काही सरकारही दमछाक त्यांचे नाही होणार. त्यांची दमछाक नाही होणार. उपोषण सुरू लागले. सलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही. नसली सलाईन लावली त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघू शकतो. आपण आता मी त्या मतावर आलो आहे आपण हे उपोषण स्थगित करायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. आणि शंभूराजी साहेब मी त्यातून पण देवती की आणि 2 महिन्यात जुलै मागितला होता तर त्यांना आपण येऊन 13 जुलैपर्यंत वेळ देत होतो. त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता ना. असा करूनच राहणार होतं वेळ तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत गेलता 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळं. तर 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते. मी पूर्ण करून दाखवा असं ठरलेलं आहे. मराठा आणि पिढी दिवस काही करू शकत सगळ्यांना प्रमाण ही नाही ज्याच्यात लागू करा करा. पण मी मात्र उपोषणावर आता थांबण्यासाठी नाही. मी आणलो 11 ते 24 सरकार मी आणलो होतो. परंतु शेवटी समाजाचा हात इतका भयानक आहे माझ्या पुढे की मी काहीच करू शकत नाही दादा. तुम्ही पाहिजेत आरक्षण बी पाहिजे. तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणाऱ्या राज्यातला एकजूट टिकणार. तुम्ही नसाल तर मराठी एकजूट टिकणार नाही. मग असं मला करून करून त्यांनी रात्रीचा अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्लं भरल्या. त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती तुम्ही पाहिजे पाहिजे. मग मी लक्षात घेतलं जर आपल्या सलाईन लावणार मी इतक्या आधार आपण करून तेव्हा नाही झालं. रात्री पाहिजे त्या विरोध केला. मी घाण घाण बोललो काय उपयोग नाही झाला. माझं शेवटी इथे म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजे समाजाला पाहिजे. समाजाला तुम्ही नाही देऊ शकता. तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटल आरक्षण. पण तुम्ही असल्यावर रिटर्न तुम्ही नसला तर घटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे त्यांनी सलाईन लावली. तर मग मी ह्या थेटवर आलो. सलाईन लावली तर पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. मग ज्या सत्तेत जी आहे पुढची जी आहे सरकारचा त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे पुढची वाढण्यासाठी. आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊन सभा आहेत कार्यक्रम आहेत मतदारसंघ निवडणार आहे. कोणाला आणायचंय कोणाला पाडायचंय कोण कोण मराठींच्या विरोधात आमदार बोलतायत कोण कोण खासदार बोलतायत कोणता मंत्री बोलतोय त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून मराठा 1-2 दिवस उपचार घेऊन 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मग हे 12 वाजायच्या आत आमरावर स्थगित करण्याची समाधान काढणार. मी सलाईन लावून नाही करते मी करतो. पण मग मला समाधानी सांगायचं सलाईन आणि लावा मारणार नाही. बिना सलाईन मग मी 15 मरुस्तर करायला तयार.
सलाईन लावून करायला मी तयार नाही, तर स्वतः बिगडी होतो मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे. ते तसं सुरू असं सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही.